लोहा कंदार भाजपच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी कंदार बस स्थानकात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते एसटी संपात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किटचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा महिला आघाडीच्या सदस्य चित्राताई गोरे, भाजपा तालुका सदस्य भगवान राठोड, उपनगर सदस्य जफरुद्दीन बहुद्दीन गंगाप्रसाद यन्नावार, जाधवसर साईनाथ कोळगिरे, माधवराव वाकुरे व सर्व भाजपा मान्यवर व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मटका जर कुठे चालू असेल तर नांदेड जिल्ह्यात. जोपर्यंत सरकारमध्ये असलेल्या पक्षाचं, सरकारमध्ये असलेल्या नेत्यांचं पाठबळ या धंद्याला राहणार नाही तोपर्यंत कुठलेही पोलीस बांधव असे धंदे करू शकत नाही. म्हणून एक काँग्रेसला आणि राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांना माहिती झाले की निवडणुकीमध्ये पैसा टाकायचा आणि निवडणुका जिंकायच्या आणि निवडणुकीत जिंकल्यावर पुन्हा पैसा कमवायचा. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सूत्र त्यांनी अवगत केले. त्याच्यामुळे माझ्या एसटी कर्मचाऱ्याच्या बंधू भगिनीला 110 दिवस संप करावा. त्यांचं दहावं कधी करायचं आहे याच्यावर मी आज बोलणार नाही, पण देर आहे, अंधेर नाही. तुम्ही न्यायालयाचा उल्लेख केला, मी सन्माननीय न्यायालयात जेव्हा केस असते तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं बरोबर नाही, परंतु माझा स्वतःचा न्यायालयावर विश्वास आहे की उद्याच्या 22 तारखेला एसटी कर्मचारी बांधवांच्या बाजूनच निर्णय न्यायालय देईल. आधार न्यूज कंधार. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.